आमच्या किरीट भाईंनी तर त्यांचा बुरखाच फाडला आहे म्हणून मी त्यांना शेरलॉक होम्स म्हणालो हे इतके निर्लज्ज लोक आहेत तुम्ही बघा पीएपीचा प्रश्न शंभर टक्के पी सगळे निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतले आता त्यांनी कागदासहित सहित दाखवलो मी फाईल सहित दाखवू शकतो कारण आता मी उपमुख्यमंत्री आहे फाईल माझ्याकडे आहे शंभर टक्के आणि त्यावेळी प्रभाकर शिंदे असतील किंवा सभागृहात मला आठवतं आम्ही विरोधी पक्षात होतो दोन आणि तीन दिवसाचं बजेट दोन आणि तीन दिवसाचं सेशन घ्यायचे कारण देशामध्ये सेशन चालायचं चा। पण आमचं सेशन आलं की उद्धवजींना कोविड आठवायचं कारण त्यांना मातोश्रीतनं बाहेरच निघायचं नव्हतं त्या तीन दिवसाच्या सेशनमध्येही त्याचा विरोध करणारे मिहीर कोटेच्या होते मिर कोटेच्यानी सांगितलं हा तुम्ही अन्याय करताय आणि त्यानंतर सरकार बदलल्यावर ज्यावेळी या संदर्भात आम्ही महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिका म्हणाली थर्ड पार्टी इंटरेस्ट आहे आमच्यावर शेकडो कोटी रुपयाचा भूर्दंड बसेल त्या क्षणी या मुलूंच्या हिताकरता या ठिकाणी किरीट सोमय्या कोर्टात गेले आणि किरीट सोमय्यानी सांगितलं आम्ही कोर्टात हे रद्द करू एक पैसा आता त्यांच्या घशात आम्ही घालू देणार नाही आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये किरीट सोमय्या गेलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की किरीट सोमय्या निश्चितपणे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्या ठिकाणी किरीट सोमय्या जिंकतील आणि आम्ही एक निर्णय मात्र त्या ठिकाणी केला ते रद्द करणं नाही करणं कोर्टाच्या हातात असू शकतं पण त्याचे लाभार्थी कोण असतील किरीट भाईंनी दाखवलेले लाभार्थी इथे आणायचे होते कशा करता आणायचे होते जो मुलून वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा बाले किल्ला आहे तो बाले किल्ला यांना तोडायचा होता आणि म्हणून या ठिकाणी यांना लोकसंख्या अशी आणायची होती की जी लोकसंख्या केवळ यांना त्या ठिकाणी मत देईल आम्ही निर्णय केला कोर्टाचा निर्णय होत राहील पण या ठिकाणी बाहेरचा एकही माणूस येऊ देणार नाही आणि तसा निर्णय हा लेखी मुख्यमंत्र्यांच्या माझ्या सैनी झालेला आहे बाहेरचा एकही माणूस या ठिकाणी येऊ दिला जाणार नाही